यदि मागणी तुमची इंद्रियांनी शुद्ध करा, शुद्धीकरणाच्या बद्दलची मागणी. वैसे साहेबांनी सांगितलं आणि मला याच्यात काही लक्ष घालावं सांगितलं. मला कधी कधी गमत होती, मी मनसी फिनसी नाही असं, मनसी तुम्ही धोकात आणि त्यामुळे माझ्या हातात काय सगळंच. पण ठीक आहे, इंद्राणी स्वच्छ करण्याच्या संबंधीची मागणी. आमचा हा सबन हा वारकऱ्यांचा मेळा, दुसरं स्वतःसाठी काही मागत नाही. ती नदी स्वच्छ पवित्र शुद्ध राहिली तर सबन समाजाला ती उपयुक्त ठरणार आहे. आणि सबंध समाजाच्या संबंधीची आम्ही मागणी करतोय, आम्ही स्वतःच्यासाठी काही मागणी करत नाही. जो स्वतःसाठी मागणी करत नाही आणि समाजाच्यासाठी मागणी करतो त्याच्या मागे सरकार जर उभं राहिलं नाही तर ते सरकार पाहिजे कशाला. आणि म्हणून आता एक काम कुणाकडे बहुतेक पाटबंधारे मनसेकडे असेल असा माझा समज आहे. हे त्यांच्याकडे असलं तर जयंत पाटील हे पाटबंधारा मनसे त्यांना सांगू. आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी जास्त असं ते मग त्यांच्याही करणार घालू, बघूया काय म्हणतात ते. उपमुख्यमंत्री आणि त्यामुळे आता तुम्ही म्हणता तुम्ही सांगतो त्यांना की समस्त समाजाची अपेक्षा ही आहे आणि तिची पूर्तता करणं हे पवार घराण्यात जन्मलेल्याची जबाबदारी. एवढं सांगितलं पुरं हे असं वाटतंय, त्याच्यात काही काळजी करू नका. त्यातनं मगाशी सांगितलं हरिभक्त फरायण दो महाराजांनी आश्वासन हे आश्वासन नाही. मी आश्वासन देण्यासाठी उभा राहिलेलो नाही, हे कर्तव्य आहे. आणि ही कर्तव्याची पूर्तता करण्याच्याबद्दलची जबाबदारी सत्यात असो अथवा नसो गेले 52 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेने मला आशीर्वाद दिलेले आहे. आज मी पार्लमेंटमध्ये बसतो, सतत 52 वर्ष 14 वेळेला निवडून येणारा एकमेव सभासद तुमच्या महाराष्ट्राचा. असं आणखीन काय द्यायचं लोकांनी? 14 वेळेला मला पाठवलं, 4 वेळेला मुख्यमंत्री केलं, देशाचं संरक्षण मंत्री केलं, देशाचं 10 वर्ष शेती मंत्री केलं, आणखीन काय देश. आता इतकं ज्यांनी दिलं त्यांनी एवढंसं सांगितलं तर ते थांबवायचं, त्याच्यासाठी थांबवायचं नाही. ते घडेल कसं हे बघूया. या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत. माझी तिघांना सूचना ही आहे की येथे 18 दिवसामध्ये मुंबईला माझ्याकडे या. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री, वळसे पाटील ह्या सगळ्यांना एकत्र करतो आणि एवढं झालं पाहिजे हे सांगतो. आणि माझी खात्री आहे असं एक होऊन जा तर त्या संबंधीचं मला पहिल्यांदा इंद्रियांनी शुद्ध करण्याची मागणी भावलेली आहे, ती झालेली पाहिजे. तुम्हाला सांगतो मी काशीला एकदा गेलो आणि मला फार वाईट वाटलं. त्या नदीमध्ये एवढ्या श्रद्धेने आपण जातो, तिचं घाट चांगला बांधलेला आहे, रात्री लोक पूजा करतो. आणि मी एक दिवशी त्या ठिकाणी गेलो असताना रस्त्यामध्ये श्मशानाची अर्धवट झालेली प्रयत्न तिथे टाकतात. काय श्रद्धेनं लोक देशाच्या कानाकोपऱ्यात न येतात आणि तिचं दर्शन कसं. मला आनंद आहे की प्रधानमंत्र्यांनी तिथं निवडणूक लढवली आणि त्यांनी तो घाट आणि ती स्वच्छता करण्याच्या संबंधीचं काम केलं. कुठं आमचे त्यांचे मतभेद असतील पण हे काम चांगलं केलं. आणि हे जर तिथं घडलं असेल तर तसं इथंही घडून आणण्याच्याबद्दलची काळजी घ्यावी लागेल. आणि मला असं वाटतं त्याचा मार्ग आम्ही काढू. आता दुसरं दर्शनबारी,
दुसरी काय मला गप्प बसून द्यायची नाही. त्याच्यासाठी नक्की काय करायचं काय प्रस्ताव आहे ह्याची माहिती मला नाही आहे. तुम्ही दिली पण माझ्या परीने आली नाही. तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही बसून एकदा मला सांगा. मी जे मगाशी सांगितलं की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार, नगराध्यक्ष तुम्ही या सगळ्यांना जेव्हा मी बोलवेन तर हा एक विषय त्या ठिकाणी काढा. आणि दर्शनबारीच्या संबंधीची सुद्धा आपण जे काही करायचं असेल ती करण्याच्या बद्दलची काळजी ही या ठिकाणी घेऊया. अधिक काही बोलण्याच्या बद्दलचा हा विषय नाही. मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी येता आलं.